बिरबल व बादशाह यांची पहिली भेट. उन्हाळ्याचे दिवस होते. एक दिवस अकबर आपल्या मित्राला घेऊन शिकारीला गेला. ते खूप हिंडले पण त्यांना एकही प्राणी आढळला नाही. बराच वेळ फिरून ते दमले. सर्वांना तहान लागली पण जवळपास कुठेच एखादा तलाव दृष्टीस पडेना. चला इथे जवळच असलेल्या खेड्यात जाऊया, तिथे नक्कीच तलाव आढळेल, अकबर सर्वांना म्हणाला. अकबर आणि त्याचे मित्र निघाले. एवढ्यात एक वाळलेल्या काटक्यांची जोडी डोक्यावर घेऊन जाणारा एक छोटा मुलगा अकबराने पाहिला. त्यानं त्याच्याजवळ जाऊन पाण्याबद्दल चौकशी केली. ते तहानेने व्याकुळ झाले होते. माझ्या घराजवळच एक तलाव आहे, चला मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो, छोटा मुलगा म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून सर्वांना आनंद झाला. एक सरदार म्हणाला, चल उडी मारून ये माझ्या घोड्यावर, म्हणजे आपण लवकरच त्या ठिकाणी पोहोचू. त्या मुलाला घोड्यावर बसून सर्वजण पुढे निघाले. तेव्हा अकबर छोट्या मुलाकडे वळून म्हणाला, नाव काय तुझं, आपलं नाव काय? छोट्या मुलानं उलट प्रश्न केला. अकबराला आश्चर्य वाटलं. यापूर्वी त्याच्याशी अशा प्रकारे कोणी बोललं नव्हतं. मी कोण आहे हे तुला माहीत आहे काय? अकबरानं जराशा रागानेच विचारलं. तुम्ही या खेड्यातल्या विद्वान ब्राह्मणाचं नाव ऐकलं आहे का? नाही, अकबर म्हणाला. माझंही तुमच्याप्रमाणेच उत्तर आहे, छोटा मुलगा म्हणाला. थोड्याच वेळात सर्वजण तलावाजवळ पोहोचले. छोटा मुलगा पटकन उडी मारून खाली उतरला. त्यानं सर्वांना पाणी प्यायला दिलं. तो जेव्हा अकबराजवळ आला तेव्हा अकबरानं आपले अंगठी काढून त्याला देत म्हटलं, ही घे, मी कोण आहे ते ही अंगठी पाहून कळेल. मुलानं जेव्हा राजमुद्रा बघितली तेव्हा मात्र तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. तू मोठा झाल्यावर दिल्ली दरबारात ये, तिथे मी तुला भेटेन, असं सांगून अकबर बादशाह आपल्या मित्राबरोबर निघून गेला. ते निघून गेल्यावर मुलाच्या लक्षात आलं की आपलं नाव सांगायचं राहून गेलं. तो घोडेस्वाराच्या मागे धावला. त्यांना ओरडून सांगायला लागला, महेशदास, माझं नाव महेशदास. पण तोपर्यंत बादशाह बराच लांब निघून गेला होता. जेव्हा महेश 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे काका त्याला म्हणाले, महेश, आता तू घराबाहेरचं जग पहा, प्रवास कर. तुझ्या हुशारीचं सर्वांनी तुझं कौतुक करावं, तू सर्वांचा आवडता व्हावंस, तुझ्या आईला तुझा अभिमान वाटावा, अशी काहीतरी कामगिरी तू कर. महेशला बादशाहनं दिलेल्या आमंत्रणाची आठवण झाली. तो म्हणाला, मी दिल्लीला बादशाह अकबराच्या दरबारात जातो. आईचा निरोप घेताना त्याला दुःख झालं. बादशाहने दिलेली अंगठी आईला देत तो म्हणाला, या अंगठीकडे बघितलं की तुला माझी आठवण येईल. खूप मोठा पल्ला त्याला गाठायचा होता. दिल्ली खूप लांब होती. तो दिल्ली शहराच्या वेशीवर पोहोचला. थोडी विश्रांती घेऊन त्यानं वेशीवरच्या शिपायाला विनंती केली, मी एक दिवसात प्रसिद्ध व्यक्ती होईल तेव्हा मी तुला बक्षीस देईल. शिपायानं दरवाजा उघडून महेशला शहरात जाण्याची परवानगी दिली. मोठा किल्ला आणि मोठमोठ्या भिंती पाहून महेश आश्चर्यचकित झाला. त्यानं दरबारात प्रवेश केला. समोरच मोठ्या सिंहासनावर बादशाह अकबर बसले होते. त्याच्या दोन्ही बाजूस ओळीनं सरदार उभे होते. महेश एका बाजूला उभा राहिला. त्यावेळी बादशाहनं आपल्या सरदारांना विचारलं, जगामध्ये सर्वात सुंदर फूल कोणतं? गुलाब, एकानं म्हटलं. कमळ, दुसरा म्हणाला. जाई, तिसरा म्हणाला. त्यांची विचित्र उत्तरे ऐकून महेश फुटकन पुढे आला आणि म्हणाला, कापसांचं फूल सर्वात चांगलं. सगळे दरबारी त्याच्या उत्तराला हसले. ते म्हणाले, त्याला ना रंग ना सुवास, ते कसलं सुंदर फूल. बादशाह अकबरांनी सर्वांना शांत राहण्याचा हुकूम दिला. तो म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? कापसाचं फूल सर्वात चांगलं कसं हे तुला पटवता येईल काय? जापना हा, कापसाच्या फुलापासून कपडे तयार होतात हे आपल्या राज्यात सर्वांना माहीत आहे. तलम, मलमल, उन्हाळ्यातली तर उन्हाळ्यासाठी तर झिरझिरीत वस्त्र स्त्रियांसाठी हवेसारखी नाजूक आणि इंद्रधनुष्यासारखी सुंदर वस्त्र त्यापासून तयार करता येतात, म्हणून कापसाचं फूल मला जास्त चांगलं वाटतं. अकबर बादशाह हसला. त्याला मुलाचे चातुर्यपूरक दिलेलं उत्तर आवडलं. बादशाह त्याला म्हणाला, नाव काय तुझं, कुठून आलास तू? माझं नाव महेशदास. तलावाजवळ जे खेडेगाव आहे, जिथे एकदा आपण स्वतः येऊन गेला आहात, त्या गावातून मी आलो आहे. हां, आता ओळख पटली, बरं झालं तू आलास, मला आनंद झाला. तू इथेच राहिलास तर मला जास्त आवडेल. बादशाहने आग्रहाने महेशदासला आपल्या दरबारी ठेवून घेतले. तोच पुढे स्वतःच्या अंगच्या चातुर्य, हजार जबाबीपणा, शौर्य इत्यादी अनेक गुणांनी बिरबल या नावाने प्रसिद्धीस आला. त्यानंतर अकबर बिरबलाची गोष्ट. बेगमचा डाव उलटलवला.
अकबर बादशाचे आणि बेगमचे नेहमी भांडण होत असे. एकदा असंच भांडता भांडता बेगम बादशाला म्हणाली, तुमची माझ्यावर खरेखुरी प्रेम आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. त्यासाठी काय करायचं ते मी सांगते. तुम्ही बिरबलाला काढून टाका आणि माझ्या भावाला शेरखानाला वजीर करा. बादशाने बेगमला खूप समजावले, पण तिनं काय आपला हेका सोडला नाही. तेव्हा बादशाह म्हणाला, मी काय बिरबलला सांगणार नाही, तूच काय सांगायचं आहे ते सांग. बेगम खुश झाली आणि म्हणाली, उद्या आपण एक गंमत करूया, आपण दोघं खोटं खोटंच भांडण करूया. मग तुम्ही बिरबलला सांगा की बेगमने माझी क्षमा मागितली नाही, तर मग मी तुला काढून टाकेल. तुम्ही असं म्हणालात की दोष काही तुमच्यावर राहणार नाही. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे बेगम आणि बादशाह दोघी कडाडून भांडले आणि बादशाह रागारागा दुसऱ्या राजवाडीमध्ये निघून गेला. बिरबल बादशाहकडे गेल्यावर बादशाह म्हणाला, बिरबल हे बघ, बेगमने माझी क्षमा मागायला हवी, त्यासाठी तूच तिला समजाव, नाही तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. बिरबल बादशाहचे बोलणे ऐकून बाहेर आला आणि त्याने एका शिपायाला बोलावले, त्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि बेगमच्या महाला जाऊन अशा थाटात गप्पा मारत बसला की या दोघांचे झालेले भांडण जणू काय याला माहीतच नाही. ठरल्याप्रमाणे थोडा वेळ गेल्यावर तो नोकर ते येऊन म्हणाला की महाराजाने सांगितले की ठरल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित पार पडलं आहे, आता त्या व्यक्तीला घेऊन ये, मला चैन पडत नाही. बिरबल पटकन उठला. इतक्यात बेगमने विचारले, कसला बेत आहे बिरबल, कोणती व्यक्ती आणायची आहे? माफी मागतो बेगम साहेबा, पण हे सांगण्याची मला परवानगी नाही, अशी शांतपणे म्हणत बिरबल निघून गेला. बेगमच्या मनात अनेक विचार यायला लागले, तिला कसला तरी संशय आला, अनेक शंकांनी मनाला घेरले. ती मनात म्हणाली, दुसरी व्यक्ती म्हणजे नक्कीच दुसरी स्त्री, म्हणजे बादशाह दुसरे लग्न करणार. बापरे, भावाच्या वजिरीमध्ये माझा संसार मात्र संपून जाईल, नकोच ते. असे म्हणून धावत पळत बेगम बादशाहकडे आली आणि बादशाहचे पाय धरून रडायला लागली. बादशाह म्हणाला, अगं काय झालं तुला रडायला? बेगम म्हणाली, काय नाही, मला क्षमा करा, मी चुकले, पण तुम्ही दुसरं लग्न करू नका. बेगमचे ते बोलणे ऐकताच बादशाह आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, कोणी सांगितलं तुला? बेगमने बिरबलाचे झालेले बोलणे सांगितले. तेव्हा बादशाह खो खो हसत उठला आणि म्हणाला, आहारे वेडी, बिरबलाने तुला चांगलंच फसवलं आहे की बिरबलाची फजिती करणं सोपं नाही हे आता तरी कळलं ना तुला? त्यावर बेगम मनापासून हसली.